राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याच्या बातमीनं खळबळ उडवून दिली. दस्तर खुद्द छगन भुजबळ यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला. शिवाय शरद पवारांनीही ही शक्यता फेटाळली. छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी एका वृत्तपत्रानं दिली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दणका मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अनेक जण शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळ 23 वर्षानंतर पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याच्या बातमीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचं बोललं जातंय. मात्र राष्ट्रवादी सोडण्याचा माझा विचारही नाही असं सांगून छगन भुजबळ यांनी या वृत्ताचा सपशेल इन्कार केलाय. ज्या पत्रानं हे छापलेलं आहे त्याच्यामध्ये माझा खुलासा सुद्धा आलेला आहे की हे सगळं जे आहे हे कपोल कल्पित सर्व कथा आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही या वृत्ताची खिल्ली उडवली. हल्ली बातम्या उत्पादन करण्याची कारखानदारी सुरू झाली आहे असा टोला पवारांनी लगावला. एक वृत्त तयार करण्यात आलं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ते बातम्या उत्पादन करण्याच्या संबंधीचे कारखानदारी आज सुरू झाली का काय महाराष्ट्रामध्ये असं आम्ही बघतो. ते भुजबळांच्या वृत्ताहून ते भुजबळांसाठी गडाचे दरवाजे अजून बंदच असल्याचं शिवसेनेकडूनही स्पष्ट करण्यात आलं. येवला मतदारसंघात शिवसेनेनं भुजबळांना धोबी पछाड दिली आहे. भुजबळ पुन्हा विधानसभेत दिसणार नसल्यानं अशा अफवा पसरवल्या जात आहेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. भुजबळ यांचा आम्ही दारुण पराभव नाशिकच्या लोकसभेत केलेला आहे आणि त्यांच्या येवला मतदारसंघातून सुद्धा विधानसभा ते ह्यावेळेला जिंकू शकणार नाहीत अशी परिस्थिती. खुल्ल्या विधानसभेत छगन भुजबळ नसतील अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता सर्वांनीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे राजकीय वादळ एका दिवसातच थंडावलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.